खारबाव ग्राम पंचायत सदस्य सम्मानीय श्री नीतीश चंद्रकांत पाटिल उर्फ बाला सेठ ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के गाने फिरिंग पाड़ा में 10 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। गणपति देवा तुझ मला हवा, तुझ्या सारखं व्हावं वाटतंय मला, हो वाटतंय मला। एक वर्षानु पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला। एक वर्षानु पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला। गणेशोत्सव 2022 सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आमच्या घरी दरवर्षी गणेशोत्सव असतो, त्या निमित्ताने हजारो भाविक भक्त दर्शनासाठी आणि नातेवाईक मंडळी मित्रमंडळी सर्व दर्शनासाठी येतात, त्यांचे मनपूर्वक आभार। बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना असेल, सर्वांना सुखाचं ठेव। सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो। आमच्याकडं गणपती हा पहिल्यांदा दीड दिवसाचा असायचा, त्यानंतर आम्ही तो 5 दिवस केला, परंतु आम्हाला 5 दिवसामध्ये सुद्धा आमची हौस पुरी होत नव्हती, म्हणून आम्ही यावर्षीपासून तो 10 दिवस केला। असं वाटते की ह्या 10 दिवसामध्ये सुद्धा आमची हौस पूर्ण होणार नाही, असं आमचे अजून सगळी मित्रमंडळी बोलतात की 10 दिवसात आमची हौस पुरी होत नाही। एवढी मंडळी आमच्या घरी येते, त्या सर्वांना गणेश भक्त चतुर्थी आम्हाला। आणि 2 वर्ष कोविड काळामध्ये कुठल्याही प्रकारची मौज मजा करता आलेली नाही, त्यामुळे यावर्षी आम्ही ती कमी भरून काढणार आहोत। आणि यावर्षी आम्ही 10 च्या 10 दिवस एकदम मौज मजा करतो आहे। मी गणेश गणपती बाप्पाला एकच मागणे करीन की सर्वांना सुखी ठेव आणि सर्वांच्या धंद्याला बळकटी दे, सगळ्यांना पैसा अडका चांगला मिळू दे, पोरांना चांगले वळण दे, लाईन लेवल लागू दे, हेच मी बाप्पाचरणी प्रार्थना करेन। गणपती देवा तूच मला हवा, तुझ्या सारखं व्हावं वाटतंय मला, हो वाटतंय मला। एक वर्षानु पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला। एक वर्षानु पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला। हर